खाजगी क्षेत्रात गोयच्या तरणाट्यांखातीर 80% आरक्षणाची मागणी विजय सरदेसायन केला. गोयकारांची नोकरी संद राखपाखातीर नियमन हाडचो व धोरण तयार करचो असे गोवा फॉरवर्ड पार्टीच्या मुखेल्यान सरकाराक उलो मारला. तसेच नोकरेचो विषय घेऊन फार्मास्युटिकल कंपनीचो ताणे ह्या वेळार निषेध केलो. पळयात आणि त्यांना मॅनेजमेंटाकडून टार्गेट करून झाले बिकॉज यू आर नॉट पेईंग गो हिट टू अवर एम्प्लॉयमेंट रिक्वायरमेंट देन वी विल हॅव टू डू वॉट वी हॅव टू डू. एक म्हणल्यार हाजे खातीर हांव मागता की सरकारान व्हाईट पेपर नेक्स्ट असेंब्ली सेशनाक दिवचो ऑन द एन्टायर एम्प्लॉयमेंट सिनारिओ की कितले हे फार्मास्युटिकल युनिटान गोंयकार काम करतात, कितले त्यांचे जॉब वेकन्सीज क्रिएट करतात, कितले गोंयकारांक थंय नोकर मेळटात आणि किती क्वालिफिकेशन गरजेचे. हा जाणार की स्पेशलायझेशन जे असतात जर एक PhD जाय बायोटेक्नॉलॉजी की PhD पर्टिक्युलर बायोटेक्नॉलॉजी ना जाल्यार तुला नोकरी देऊ शकना. ताजे हा आक्षेप घेना. हा हे जाणार ही भयण बायोटेक्नॉलॉजी प्रोफेसर कितल्या गोंयकारांक थंय डिग्री MSc कंप्लीट करतात, ताका नोकर मेळटा खंय? नोकरे ना. मागीर हे इश्यू असं जाता म्हणून हा माझा पहिलो डिमांड हा व्हाईट पेपर. काल आम्ही एक इंडोको म्हणते इंडोको फार्मा म्हणते कंपनी ऍडव्हर्टिजमेंट भुईसर वॉक इन इंटरव्ह्यू भुईसर कसो ऍडव्हर्टाईज करपाक चितिल्ले गोयात वेकन्सी जाता ताजे खातीर आणि आम्ही एक्सपोज केले आणि हे एक्सपोज करून ते कंपनीन रिक्रुटमेंट कॅन्सल करची पडली. कंपनीन म्हणले की ताणी कॅन्सल केला मुख्यमंत्र्यांना सांगून मुख्यमंत्र्याचे इंटरव्हेन्शन खातीर ते कॅन्सल झाले. आता पहिली म्हणते किती हो जो ऍडव्हर्टिजमेंट आशिल् इंडोगोचो वो आमकां आमचे इंटरनल सोर्सिसान आमकां दिल्लो वो आमकांच मेळिल्लो आनी कोणाक मेळूंक शकना म्हणून हे पहिले. दुसरे आमचे ट्वीट घालतकच ते डाउनलोड करून खूप जणांनी उलयलं असतं आणि मागीर ताणी इतलो आवाज जातकच मुख्यमंत्र्याक क्रेडिटूय दिला असतले ताजे इंटरव्हेन्शन ताजे म्हणजे काय प्रॉब्लेम ना. पहिली ते एक सॉलिडिटी आशिल्ली हे कित्या खातीर की स्थानिक लोकांक नोकऱ्यो मेळच्यो. भायल्या लोकांक हाडून हांगा नोकऱ्यो दिवप हे चूक आणि हे जावचे की म्हणून ही सगळी इंडस्ट्रियल इस्टेट सेटअप केल्ली आहा. आता गोयात अनएम्प्लॉयमेंट इतलो असताना भायल्यान हाडप आणि गोयात गोयकारांक नोकऱ्यो मेळना म्हणून 2016 आय एन माय पार्टी आर ॲडव्होकेटिंग फॉर 80% रिझर्वेशन फॉर गोवन्स इन द प्रायव्हेट सेक्टर. प्रायव्हेट सेक्टर सरकारी नोकऱ्यांचेर असतात ते कायदो असा पण सरकारी नोकऱ्यो सगळ्यांना मिळू शकना. आणि बेसिकली हो एक रिपल इफेक्ट जाता एक चेन रिएक्शन जाता की नोकऱ्यो प्रायव्हेट सेक्टरांत मेळना. बऱ्यो फार्मास्युटिकल कंपनी आसात बऱ्यो सॅलरी दितात पण थंय गोयकारांक चान्स पडना म्हणून सगळे लोक लायनीन ते सरकारी नोकऱ्यांचे पडटात आणि मागीर ते सरकारी नोकऱ्यो विकतात पैसे घेऊन लाच घेऊन. हे सगळो रिपल इफेक्ट चेन रिएक्शन जायत असतात. स्थानिक मनशाक प्राधान्य मिळवूकच जाय नोकऱ्यो मेळपाक. त्याच जातीचेर तशी इंडस्ट्री येवपाक जाय ना इंडस्ट्री पळय फार्मास्युटिकल इंडस्ट्री नॉन पॉलिटीक बरी इंडस्ट्री आणि वेर्णा इंडस्ट्रियल इस्टेटीन बरे युनिट्स आहात. म्हाका दिसता आपले साश्टीचे एन्टायर एम्प्लॉयमेंट सिनारिओ सॉल्व करूंक शकता ते एकूच. बरं तुम्ही नोकऱ्यो दिना आणि जे लोक पोर्तुगेज पासपोर्ट घेऊन लंडन वतात ताणी तुम्ही कॉमेंट म्हणतात लंडनकार म्हणतात. अरे आणि म्हणतात ना ते देश द्रोही तांचो पासपोर्ट वता हे बरे म्हणतो. सरकार नोकऱ्यो दिवंक शकना प्रायव्हेट सेक्टराक इन्सेंटिव्ह दिता लोकांच्यो चोडणी चण्याच्या कथा रिक्वायर करता आणि तो येतकच तू जर नोकऱ्यो दिवंक तांकां शकना मागीर चूक कळ्ळी. मरपाचे ताणे हे भूक हडताल करून मरपाचे लोकांनी. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार मनीषा जाधव आणि भक्ती पैवाळगी.